आता पाहूयात माथाडी कामगारांच्यासाठी आनंदाची बातमी खरं तर माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये आज दिलजिमाही पाहायला मिळाली खरं तर गेल्या काही वर्षापासून दोन नेते हे माथाडीचे नेते वेगवेगळ्या दिशेला होते मात्र आज कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी यावेळी नरेंद्र पाटील जे माथाडी कामगार नेते आहेत हे सुद्धा उपस्थित होते आणि यामुळं माथाडी कामगारांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले खरं तर राजकारणात कोणकोणाचा कौन ख शत्रू नसतो कायमचा आणि मित्रही नसतो असं म्हटलं जातं मात्र महत्त्वाचं म्हणजे माथाडी कामगार चळवळ जी अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केलेली ही चळवळ आणि या चळवळीतील दोन जे महत्त्वाचे नेते आहेत जे नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे यांचे आज कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी दिलजमाई पाहायला मिळाले तर नरेंद्र पाटील हे महायुतीतून उमेदवार होते आणि याचवेळी वादाची ठिणगी पडली आणि शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटील हे दोन्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये खरं तर विखुरले गेले आणि याचा फटका हा माथाडी कामगारांच्या संघटनेवर पडू लागला मात्र आजची खरं तर आनंदाची बातमी माथाडी कामगारांच्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र पाहायला मिळाले मात्र या घडामोडीनंतर सातारा जिल्ह्यामध्ये एक मोठी राजकीय चर्चा सुरू झाली की नरेंद्र पाटील हे शशिकांत शिंदे यांचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी कसे काय आले कारण नरेंद्र पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आहेत आणि खरं तर हे आमदार महेश शिंदे यांच्यासोबत पाहायला मिळायला पाहिजे होते ते आज शशिकांत शिंदे यांच्यासोबत गेले मात्र खरं तर माथाडे कामगारांच्या वतीनं राजकारण वेगळं आणि खर तर समा संघटना वेगळी हे तत्त्व असल्यामुळं आज शशिकांत शिंदे यांच्यासोबत नरेंद्र पाटील हे पाहायला मिळाले